हॅलो एवरीवन, वेलकम टू मेथर क्लासेस यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 3 इंग्लिश वर्कशीट ऑन अ सेंटेन्स. तर सेंटेन्सविषयी आपण वर्कशीट पाहणार आहोत. तर सेंटेन्स मीन्स व्हॉट? तर फर्स्ट आपण सेंटेन्स कशाला म्हणतात ते क्लिअर करून घेऊ. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच वॅन अरेंज्ड प्रॉपरली मेक्स सेन्स अँड गिव्ज अस अ कम्प्लीट मीनिंग. तर सेंटेन्स म्हणजेच काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स, आणि जेणेकरून आपल्याला त्याचा कम्प्लीट सेन्स येतो त्याला काय बोललं जातं? तर सेंटेन्स बोललं जातं. तर सेंटेन्स ओळखण्याची खूण आहे ते आपण कसं ओळखायचं सेंटेन्स? तर सेंटेन्स बिगिन विथ अ कॅपिटल लेटर अँड एंड विथ अ फुल स्टॉप. तर सेंटेन्स नेहमी काय होतं? तर कॅपिटल लेटरने स्टार्ट होतं आणि एंड कसा होतो त्याचा? तर फुल स्टॉप नाही, फुल स्टॉप म्हणजे हा डॉट दिला की सेंटेन्स कम्प्लीट होतं. सेंटेन्स बिग, इथे पहा काही एक्झाम्पल दिले, सेंटेन्स बिगिन विथ अ कॅपिटल लेटर अँड सेंटेन्स एंड विथ अ फुल स्टॉप. इट इज अ हॉट बॉय. तर आय हा काय आहे? कॅपिटल आहे, म्हणजेच हे सेंटेन्स स्टार्ट कोणत्या लेटरने होतं? तर कॅपिटल लेटरनं, आणि एंड कशाने होतो? तर फुल स्टॉपने. नेक्स्ट सेंटेन्स पहा, द स्कूल इज क्लोज्ड टुडे. तर इथे पण पहा, फर्स्ट लेटर स्टार्ट विथ बिगिन्स कॅपिटल लेटर अँड एंड विथ अ फुल स्टॉप. इफ अ सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन, इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. जेव्हा सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारला जातो तेव्हा एंडला काय असतं? तर क्वेश्चन मार्क दिला जातो. सेंटेन्स स्टार्ट विथ अ फुल स्टॉप अँड एंड विथ अ क्वेश्चन मार्क. आता सेंटेन्सचे टू पार्ट्स असतात, तर ते कोणकोणते पार्ट्स असतात ते आपण इथे पाहणार आहोत. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. ए वन पहा, कार मूव्ज फास्ट ऑन स्मूथ रोड्स. सेंटेन्स बी पहा, रमित इज गुड इन अ स्पोर्ट. इन सेंटेन्स ए वी आर टॉकिंग अबाउट कार अँड इन सेंटेन्स बी वी आर टॉकिंग अबाउट रमित. द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट टेल्स अस अबाउट हुम वी आर टॉकिंग इज कॉल्ड द सब्जेक्ट. तर आपण कोणाविषयी, हुम म्हणजे कोणाविषयी बोलतो आहे, वी आर टॉकिंग इज कॉल्ड द सब्जेक्ट, तर तो काय असतो? त्या सेंटेन्समधील सब्जेक्ट असतो. तर आपण ए सेंटेन्स पाहू काय आहे ते. कार मूव्ज फास्ट ऑन स्मूथ रोड्स. तर या सेंटेन्समध्ये कार काय झाली? सब्जेक्ट झाला, आणि त्याच्या पुढचं जे राहिलेलं सेंटेन्स आहे तो ते काय झालं? प्रेडिकेट झालं. म्हणजे सेंटेन्सचे टू, तर सब्जेक्ट एक पार्ट्स असतो आणि दुसरा प्रेडिकेट एक पार्ट्स असतो. तर सेंटेन्स बीमध्ये पहा, रमित इज गुड इन स्पोर्ट. हु इज गुड इन स्पोर्ट? तर रमित. तर रमित काय झाला? हा सब्जेक्ट झाला. इज गुड इन स्पोर्ट हे काय झालं? प्रेडिकेट झालं. रमित सब्जेक्ट, इज गुड इन स्पोर्ट प्रेडिकेट. इन द एक्झाम्पल गिवन अबव, रमित अँड कार्स आर द सब्जेक्ट ऑफ द टू सेंटेन्स. द रेस्ट ऑफ द सेंटेन्स इन एक्सक्लुडिंग द सब्जेक्ट इज कॉल्ड द प्रेडिकेट. म्हणजेच सब्जेक्ट सोडून जे राहिलेलं सेंटेन्स आहे तो काय आहे? तर त्या सेंटेन्समधील प्रेडिकेटचा पार्ट आहे. इन सेंटेन्स ए, द प्रेडिकेट इज मूव फास्ट ऑन द स्मूथ रोड. इन सेंटेन्स बी, इज गुड इन अ स्पोर्ट इन द प्रेडिकेट. तर लेट्स रिमेंबर, इथे पहा, द प्रेडिकेट टेल्स अस अबाउट द सब्जेक्ट. द प्रेडिकेट सब्जेक्टविषयी इन्फॉर्मेशन देतो. इट कंटेन्स द वर्ब अँड अदर वर्ड्स विच बिलॉंग टू डिफरंट पार्ट्स ऑफ द स्पीच. इथे काय क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व करूया. टेक दोज ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच आर सेंटेन्स. जो इथे काही ग्रुप दिलेले आहेत तर त्याच्यात जे सेंटेन्स असेल त्यालाच आपल्याला टिक करायचं आहे. माय डॉग, इथे सेंटेन्स ओळखण्याची खूण काय? तर फर्स्ट लेटर बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. फर्स्ट लेटर कॅपिटलनं स्टार्ट होतं आणि एंड कशानं होतं? फुल स्टॉपने होतो. तर इथे फुल स्टॉप आहे का? नाही. तर हे सेंटेन्स नाही. इथे बघा, स्टार्ट झाला आहे कॅपिटल लेटरने पण इथे फुल स्टॉप नाही, त्यामुळे हे सेंटेन्स नाही आहे. स्वीट ऑरेंजेस हे पण सेंटेन्स नाही आहे, कारण स्टार्ट झाले कॅपिटल लेटरने पण इथे फुल स्टॉप नाही आहे. दिस इज माय स्कूल, ते स्टार्ट कॅपिटल लेटरने झाला आहे आणि एंड कशाने झाले? फुल स्टॉपने. तर हे सेंटेन्स आहे, तर याला आपण टिक करूया. व्हॉट इज युअर नेम? तर ते स्टार्ट विथ कॅपिटल लेटर एंड विथ क्वेश्चन मार्क, तर हे सेंटेन्स आहे.
F1 पण सेंटेन्स नाही आहे. लिटल लॅम हॅड मेरी इथं फुलस्टॉप नाही, त्यामुळे हे सेंटेन्स नाही आहे. आपल्याला कम्प्लीट सेन्स पण लागत नाही. माय डॉग, लवली डे, टुडे, स्वीट ऑरेंजेस, लिटल लॅम हॅड मेरी, यातून आपल्याला कम्प्लीट सेन्स लागत नाही आणि एंडला फुलस्टॉप नाही, त्यामुळे हे सेंटेन्स नाही आहेत या ग्रुपमधील. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द सेंटेन्स अँड सेपरेट आउट ऑफ द सब्जेक्ट अँड द प्रेडिकेट इन इच सेंटेन्स. तर इथे आपल्याला सेंटेन्स रीड करायचं आहे आणि सब्जेक्ट अँड प्रेडिकेट राईट करायचं आहे. फ्रेंड्स आर हेल्पफुल, तर फ्रेंड्स काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि आर फ्रेंड्स काय आहे, प्रेडिकेट आहे. द प्लेग्राउंड इज बिग, तर प्लेग्राउंड काय आहे, सब्जेक्ट आहे. इज बिग काय आहे, प्रेडिकेट आहे. द स्काय सब्जेक्ट, इज ब्ल्यू प्रेडिकेट. तर इथे राईट करून घेऊया आपण. दिस इज सब्जेक्ट अँड दिस इज प्रेडिकेट. टाइप्स ऑफ सेंटेन्स, तर इथे आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहणार आहोत. सम सेंटेन्स सिम्पली स्टेट ऑर टेल अस समथिंग. दीज आर असर्टिव सेंटेन्स, दे एंड विथ अ फुलस्टॉप. तर सम सेंटेन्स सिम्पली स्टेट ऑर टेल्स अस समथिंग अँड एंड विथ अ फुलस्टॉप. तर त्या सेंटेन्सला काय बोललं जातं, तर असर्टिव सेंटेन्स बोललं जातं. तर इथं फॉर एक्झाम्पल पहा, द सन इज शायनिंग ब्राईटली, क्लाउड फ्लोट इन द स्काय. तर हे दोन सेंटेन्स कोणत्या टाईपचे आहेत, तर असर्टिव सेंटेन्स आहेत. नेक्स्ट टाईप पाहूयात आपण. सम सेंटेन्स आस्क क्वेश्चन अँड दे एंड विथ अ क्वेश्चन मार्क, दे आर कॉल्ड इंटरगेटिव सेंटेन्स. तर सम सेंटेन्स आस्क क्वेश्चन, तर काही सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारला जातो आणि एंडला काय झालं दिलं जातं, तर त्याला क्वेश्चन मार्क दिला जातो. तर त्यालाच काय बोललं जातं, इंटरगेटिव सेंटेन्स दिलं बोललं जातं. तर हे मे आय कम इन, वेअर आर यू, तर हे कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहेत, तर इंटरगेटिव्ह टाईपचे सेंटेन्स आहेत. सम सेंटेन्स गिव जस कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट ऑर ॲडवाईस, दे आर कॉल्ड इम्परेटिव सेंटेन्स. तर सम सेंटेन्स काय करतात, आपल्याला कमांड्स, ऑर्डर, रिक्वेस्ट अँड ॲडवाईस देतात. तर त्या सेंटेन्सला काय बोललं जातं, तर इम्परेटिव सेंटेन्स बोललं जातं. प्लीज हेल्प मी, तर इथं काय केलं आहे, रिक्वेस्ट केली आहे. मार्च फॉरवर्ड इन अ स्ट्रेट लाईन, तर इथं काय केले, कमांड. डोंट मेक नॉईज, इथं ऑर्डर दिलेले आहे. ऑलवेज ओबे युअर एल्डर्स, तर इथं काय केलं, ॲडवाईस केलेलं आहे. तर हे कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहेत, इम्परेटिव टाईपचे सेंटेन्स आहेत. सम सेंटेन्स शो सडन जॉय, सॉरो, सरप्राईज ऑर एनी अदर इमोशन्स, दे ऑलवेज एंड विथ एक्सक्लेमेटरी साइन्स ऑर मार्क, दीज आर कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, वॉट अ ब्युटिफुल गार्डन, अलास सी इज डेड. तर काही सेंटेन्समध्ये दाखव आनंद, जॉय, सॉरो, सरप्राईज अँड इमोशन दाखवल्या जातात आणि एंड कशानं होतं, तर एक्सक्लेमेटरी साइन, म्हणजे यालाच काय बोललं जातं, एक्सक्लेमेटरी मार्क किंवा साइन बोलला जातो. तर हे कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहेत, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहेत. तर बघा, अ सेंटेन्स बिगिन, म्हणजे आपण आता शिकलो याच्यावरून बघा, अ सेंटेन्स बिगिन विथ अ कॅपिटल लेटर अँड कॅन एंड आयदर अ फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क यानं सेंटेन्सचा एंड केला जातो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, रिअरेंज द वर्ड्स टू मेक सेंटेन्स, रिमेंबर टू बिगिन विथ अ कॅपिटल लेटर्स अँड एट विथ अ फुल स्टॉप. तर इथे उलटपुलट शब्द दिलेले आहेत, तर त्याचा आपल्याला सेंटेन्स बनवायचं. फेवरेट माय इज पिझ्झा फूड, तर इथं काय सेंटेन्स काय तयार होईल, माय फेवरेट फूड इज पिझ्झा. नेक्स्ट पहा, विंडो इज ओपन, द विंडो इज ओपन, सेंटेन्स काय होईल, द विंडो इज ओपन. सी वन पहा, रीडिंग आय बुक अ ॲम, तर याचा सेंटेन्स काय होईल, आय एम रीडिंग अ बुक. नेक्स्ट वन, माय पियानो प्लेज मदर द, तर ह्याचं सेंटेन्स काय बनल, माय मदर प्लेज द पियानो, माय मदर प्लेज द पियानो. नेक्स्ट वन, लाय जॉर्ज टेलिंग अ इज, तर याचं सेंटेन्स काय बनेल, जॉर्ज इज अ टेलिंग लाय. नेक्स्ट वन, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, आय लव माय मदर, इथे लिहू शकता तुम्ही, द सन इज शायनिंग, गौरी हॅज टू ब्रदर्स,
In the evening, I play with my friends. It is a tiger. तरी तो question mark येऊ शकतो. आता आपण next question पाहूया. Next question. Circle the subject and underline the predicate. Bird is subject and brilliant nest is predicate. The phone is subject and is ringing is predicate. My room is in the corner. My room subject. George is subject and loves pizza is predicate. Veena is subject and likes to sing is predicate. My grandfather is subject, walks with the help of his stick predicate. Please subscribe, like and share my YouTube channel. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मॅच द ग्रुप ऑफ वर्ड्स इन द टू कॉलम्स टू मेक सेंटेन्स. रोहित इज माय बेस्ट फ्रेंड. अवर क्लासरूम इज व्हेरी बिग. वी आर गुड फ्रेंड्स. दे आर प्लेइंग क्रिकेट. डिसेंबर इज द लास्ट मंथ ऑफ द इयर. वैष्णवी इज अ गुड डान्सर.